तर शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येताच त्यांनी मव्याने घेतलेले काही निर्णय फिरवले तर काही योजना सुद्धा थांबवलेल्या आहेत। राज्यामध्ये सध्याच्या घडीला नव सरकार नवे निर्णय असंच काहीसं एकंदरीत समीकरण बनलंय, पण आता या नव्या बदलांना थेट कोर्टातच आव्हान देण्यात आलंय। पाहूयात आमचा स्पेशल रिपोर्ट। शिंदे फडणवीस सरकारनं सत्तेत येताच आधीच्या सरकारच्या निर्णयांना थेट लगाम लावला किंवा निर्णय बदलण्याचाच धडाका लावला, मात्र आता यातल्या काही निर्णयांना थेट न्यायालयात आव्हान देण्यात आलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेच्या अंतर्गत 12 शासन निर्णयांना स्थगिती देण्यात आली। अनुसूचित जातीच्या 13 औद्योगिक सहकारी संस्थांच्या मंजूर अर्थसहाय्य वाटपाला सुद्धा स्थगिती दिली गेली। डीपीडीसी अंतर्गत मंजूर प्रशासकीय मान्यतांना स्थगिती दिली। आदिवासी घटक कार्यक्रमाच्या अंतर्गत निधी वितरणाला स्थगिती मिळाली। प्रादेशिक पर्यटन विकासाच्या 381 कोटींच्या 2 मंजूर कामांना स्थगिती देण्यात आली। जिल्हा वार्षिक योजना प्रशासकीय योजनांना स्थगिती दिली। एवढंच नाही तर ट्रायबल विभागाच्या जिल्हास्तरीय सप्लाय योजनांना सुद्धा स्थगिती देण्यात आली आहे। सरकार बदलल्यानंतर 29 समित्यांवरील 197 अध्यक्ष आणि अशासकीय नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश बेकायदेशीर असल्याचाही दावा केला गेलाय। या सगळ्या आदेशांच्या विरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात आलाय। यावर कोर्टानं सरकारला 17 तारखेपर्यंत उत्तर द्यायला सांगितलंय। कोर्टाने काल जी प्रतिक्रिया दिली की तुम्ही हे करत असताना कुठलंही कारण देत नाहीत, एकदा ज्या कामाला मंजुरी दिलेली होती किंवा ज्या समित्यावर लोकांची चेअरमन म्हणून किंवा सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली होती, आता तुम्ही त्यांनाही स्थगिती द्यायला सांगतायत आणि भलं तुम्हाला अधिकार असेल किमान तुम्ही कारण तरी द्यायला हवं होतं आणि ह्याच्यात कुठलंही कारण दिलेलं नाही आहे आणि आता 17 ऑगस्टला पुढील सुनावणी होईल याचिकेवर। 5 माजी सनदी अधिकाऱ्यांनी सरकारला कोर्टात आव्हान दिलंय। महाविकास आघाडी सरकारनं सुद्धा फडणवीस सरकारचे अनेक निर्णय बदलले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनला तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं ब्रेक लावला। कुठल्याही परिस्थितीत सरसकट स्थगिती न करता त्या ठिकाणी अनावश्यक आपल्या लोकांना फेवर करण्यासाठी जनतेच्या पैशाचा अपव्यय होतोय का, या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करत स्थगिती झालेली आहे आणि त्याच्यामुळे सुयोग्य असं उत्तर कोर्टामध्ये हे सरकार निश्चित देईल। सरकार बदललं की निर्णय बदलतात, बदल्या होतात, पण या सगळ्यात लोकोपयोगी योजना थांबू नयेत याची सुद्धा काळजी सत्ताधाऱ्यांनी आणि राजकारण्यांनी घेणं गरजेचं आहे। तुषार रूपनवरसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर गेल्या 1.5